शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या मनातील लैंगिक प्रश्न व शंका व्यक्त होण्यासाठी तसंच त्याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सहजसेवा फाउंडेशन अनेक उपक्रम राबवत आहे शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी एक हक्काचं सहज व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ मंगळवारी खोपोली शिळफाट्या येथील आनंदशाळेत करण्यात आला यावेळी पुणे येथील डॉक्टर विशाखा पवार यांनी विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केलं खोपोलीचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी लैंगिक शिक्षणाचं महत्त्व विशद केलं सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षात तालुक्यातील शाळांमध्ये नामांकित डॉक्टर्स व समुपदेशक यांचं मार्गदर्शन आयोजित केलं जाणार आहे याचसोबत खोपोली खालापूर्व कर्जत पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर क्राईम व ऑनलाईन फसवणूक कशी रोखता येईल यासाठी प्रबोधन करण्याचा संस्थेचा मानस आहे तसंच दहावी व बारावीनंतर काय करावं यासाठी मार्गदर्शन उपक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे यावेळी आनंदशाळेच्या संचालिका असावरी दंडवते मुख्याध्यापिका सीमा त्रिपाठी उदय सागळे सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे उपाध्यक्षा इशिका शेलार सचिव वर्षा मोरे खजिनदार संतोष गायकर कार्यवाह बी निरंजन महिला संघटक नीलम पाटील मार्गदर्शक मोहन केदार सागरिका जांभळे सामाजिक कार्यकर्त्या सायली साखरे खोपोली पोलीस ठाण्याचे अजिंक्य पाटील व प्रभाकर मोहिते उपस्थित होते